आज परवा न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर। आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना दिल्लीमध्ये घडली आहे। दिल्लीतील द्वारका परिसरामध्ये एका 45 वर्षीय मुलाने त्याच्या 76 वर्षीय आईच्या कानाखाली लगावली आणि त्यामध्ये आईचा जागीच मृत्यू झालाय। द्वारका परिसरातील एका विवाहित मुलाने वृद्ध आईच्या कानाखाली मारल्याने त्या जागीच खाली कोसळल्या। या दुर्दैवी घटनेमध्ये जागीच त्या माऊलीचा मृत्यू झाला। या महिलेचं नाव अवतार कौर असून त्या 76 वर्षांच्या होत्या। इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलंय। मीडियाच्या अहवालानुसार या घटनेमध्ये अवतार कौर यांचा मृत्यू झालाय। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना घडण्यापूर्वी अवतार कौर आणि त्यांच्या शेजाऱ्यांमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता। शेजाऱ्यांनी पोलिसांना देखील कळवलं, पण पोलीस पोहोचल्यावर हा वाद मिटल्याची माहिती त्यांना देण्यात आली। त्यानंतर मुलगा रणबीरने अवतार यांच्या झालेल्या वादासंदर्भामध्ये विचारणा केली, त्यावेळी आई मुलामध्ये बाचाबाची झाली। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।